काहीही झालं तरी दिव्यांगांना पिवळी शिधाधारिका मिळवून देणारच असा वज्र निर्धार केलाय माजी आमदार नरसय्या आडम यांनी. दिव्यांग म्हणून जन्माला येणं पाप नाही, याला गरिबीचा शाप आहे. भारतातील कित्येक गर्भवतींना संतुलित आणि सकस आहार मिळत नाही. आवश्यक औषधांचा अभाव, आवश्यकतेपेक्षा कमी झोप मिळणे, यामुळे जन्माला येणारं मूल दिव्यांग होत असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं मत आहे. पण दिव्यांग हे समाजाचा अविभाज्य अंग असून त्यांना होणाऱ्या सामाजिक शारीरिक मानसिक त्रासामधून मुक्त केलं पाहिजे. तसेच किमान 2 वेळचं जेवण, वैद्यकीय सवलत, पाल्यांना शैक्षणिक सवलत मिळावं याकरिता हक्काची पिवळी शोधपत्रिका मिळवून देणारच असा वज्र निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिव्यांगाच्या मेळाव्यात केलं. लाल बावटा कार्यालय येथे दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2014 दिव्या लाल बावटा दिव्यांग श्रमिका संघटना च्या वतीने सोमवारी 5 एप्रिलला शोधपत्रिका पत्रिकानुसार पिवळी शोधपत्रिका मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग श्रमिकांचा मेळावा पार पडला. यावेळी आडम मास्तर बोलत होते.